नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. मी शीतल आपलं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, बघाल तुम्ही, पाऊस उघडलेला आहे, पूर्ण वातावरण एकदम मस्तपैकी झालेलं आहे. तर म्हटलं थोडंसं आपल्या जी स्ट्रॉबेरीची शेती आहे त्या शेतीसंदर्भात थोडीशी अपडेट द्यावी. तर आता पाऊस पडत नाही आहे, हा महिना चालू आहे ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाऊस पडला असता तर हाच पाऊस सप्टेंबरमध्ये उघडला असता, मग सप्टेंबरमध्ये आपल्या स्ट्रॉबेरीची लागण होते. त्यानंतर आपल्या ज्या अप्सरा आहेत त्या अप्सरा अगदी गरा गरा फिरत आहेत. का? तर पाऊस उघडला आहे. पाऊस असल्यावरती त्या एका जागी गब असतात. आता पाऊस उघडल्यामुळे अगदी फिरून घेत येत आहे मोकार. आपलं जे वरचं वावर आहे त्या वावराला आपल्या ज्या अप्सरा आहेत त्या अप्सरांसाठी आपल्याला कूपन करून ते त्यांनाच वावर देऊन टाकायचं आहे आपल्या अप्सरांना. आणि हे जे वावर आहे या वावरामध्ये आपल्याला गहू पेरणी करायची आहे, त्याच्यामुळे आपण हे नांगरून ठेवलेलं आहे. तर आता ज्या वावरामध्ये स्ट्रॉबेरी लावायची आहे त्या वावराची आपण एक 2-3 दिवसापूर्वी जरा खडसणी वगैरे करून टाकलेली आहे, जेणेकरून बारीक सारीक उगवलेली झाडं बिडं सगळी तोडून वगैरे टाकलेली आहेत. आता आपली स्ट्रॉबेरीची लागण कधी होते? गणपती गेले की लगेच स्ट्रॉबेरीची लागण करायला सुरुवात होते. पडीक जे वावर असतं त्या वावरामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पन्न चांगलं मिळतं. तर ह्या वावरामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरीची लागण करायची आहे. त्या कोपऱ्यापासून हे वावर आपलं इथपर्यंत आहे. तर औषध वगैरे मारून याची आता नांगरटी करून घ्यायला लागणार आहे आपल्याला. पण आता या पावसानं असा जो घोटाळा केलेला आहे की ज्या वेळेला पडायला पाहिजे त्यावेळेला पडणार नाही आणि नको त्यावेळेला पडणार आहे. तर आता कसं असतं स्ट्रॉबेरीच्या लागणीचं, दरवर्षी एकाच वावरामध्ये लागण केली की स्ट्रॉबेरीचं उत्पन्न जास्त भेटत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे स्ट्रॉबेरीची लागण करण्यासाठी, दरवर्षी जी वावरं आहेत किंवा जी खाचरं आहेत ती खाचरं किंवा वावरं चेंज करायची आहेत. तर आपलं पडल्या वर्षी वरच्या वावरामध्ये स्ट्रॉबेरी होती, यंदा ह्या वावरामध्ये स्ट्रॉबेरी केलेली आणि आता आपण ह्या खालच्या वावरामध्ये स्ट्रॉबेरी करणार आहोत. तर आपल्याला बऱ्याच अशा कमेंट येत आहेत की ताई स्ट्रॉबेरीच्या शेतीसंदर्भात व्हिडिओ बनवा, किंवा स्ट्रॉबेरीच्या शेतीसंदर्भात आम्हाला माहिती कुठे मिळेल, किंवा आम्हाला माहिती द्या, बऱ्याच अशा कमेंट येत आहेत. तर आपण ज्यावेळेला हा चॅनल सुरू केला तेव्हा फक्त टाकायला सुरुवात केलेली, पण अगदी बारीक बारीक डिटेल आहेत ज्या तुम्हाला आम्ही दिलेल्या नाहीत. तर आपल्या प्रत्येक स्ट्रॉबेरीच्या शेतीसंदर्भात बारीक मोठ्या छोट्या अगदी सगळ्या डिटेल आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर बऱ्याचशा अशा बारीक सारीक गोष्टी आहेत स्ट्रॉबेरीच्या लागणीच्या संदर्भात. तर त्याचे व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण फक्त ह्या पावसानं वेळेवरती असंच उघडावं आणि म्हणजे आपली कामं झटकीपट होतील. तर स्ट्रॉबेरीची लागण कशी केली जाते, त्याचबरोबर रोपं कुठून आणली जातात, रोपांची माहिती अगदी म्हणजे आपण सुरुवातीला दिलेली आहे माहिती, पण ती माहिती अचानक चॅनल चालू केला आपण आणि सहज टाकलेली माहिती. तर बघत राहा आपला ब्रँड शेतकरी हा यूट्यूब चॅनल आणि जसे जसे स्ट्रॉबेरीच्या शेतीसंदर्भात ज्या काही छोट्या छोट्या अपडेट असतील त्या देण्याचा मी प्रयत्न करीन. मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.